आगरबत्ती बैटरी टाक इतने लो कर आता आमची मागणी या गावातील 300 लोकांना अटक केल्याशिवाय आणि गावागावातल्या आमच्या ओबीसीचे उमेदवार आहेत, दलित समाजातले उमेदवार आहेत, आदिवासींचे उमेदवार आहेत, मुस्लिम समाजातले उमेदवार आहेत, या सगळ्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी बांधवांनी सुद्धा या सगळ्या ठेकणांना भीक घातली नाही पाहिजे. आमची मतं तर आमचेच प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत या भावनेनं आम्ही हिंदुत्वाच्या आमची मतं घेऊन आमदार झालेल्या खासदार झालेल्या आमच्या लोकांनी अधिक विचारले पाहिजे. आमच्यावरच हल्ले व्हायला लागलेत. आम्ही या भारताचे नागरिक नाही आहोत, आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक नाही आहोत का? आणि आम्ही प्रचार सभा घ्यायचे नाहीत का? आमदार तुम्ही व्हायचं फक्त, खासदार तुम्ही व्हायचं फक्त. अरे आमचं काय, गावगाड्यामध्ये 60 ते 70% लोक आम्ही आंबेडकरी जनता आहोत, आम्ही दलित आहोत, आम्ही आदिवासी आहोत, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही भटके विमुक्त जाती जमातीमधले लोक आहोत. आमच्या पोराने आमदार व्हायचं नाही. अरे वा, हा कायदा कुठला आणला? आमच्या बाप जाद्यांनी तुमचे झेंडे उचलले असतील, पण इथून पुढे आमची पोरं तुम्हाला भिडल्या वाचून राहणार नाहीत आणि निवडणुका लढल्या वाचून राहणार नाहीत. आणि महाराष्ट्र हा कुणाच्या बापाची जागिरी नाही, कुणाची मक्तेदारी नाही. अरे शंडानं तुम्ही आजपर्यंत आमच्या मतावर आमदार खासदार झाला, मंत्री झाला, आणि आमच्याच उरावर तुम्ही नाचताय. आम्हालाच तुम्ही प्रचार करू देत नाही, हे या महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. हल्ला पूर्वनियोजित होता का असं वाटतं का? कोणी या हल्ल्यामागे आहे का? कालचा हल्ला हा पूर्वनियोजित होता. पुण्यात झालेला हल्ला हा जरांगच्या चेल्यांकडून झालेला होता. कालचा हल्ला हा शरद पवार, मनोज जरांगे, मिस्टर संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून हा पूर्वनियोजित हल्ला होता. अरे विचाराची लढाई विचारानं लढा, निवडणुकीमध्ये निवडणुकीला सामोरं जा. तुम्ही दहशतवाद निर्माण करताय आणि आमच्या ओबीसीवर आमची मतं मागायला तुम्ही आता आमच्या दारात वाड्यावर वस्त्यावर या. आमच्या ही तरुणांना आता कळायला लागलंय, आमची ही पोरं आता आमदार खासदार होतील त्याची सुरुवात आहे ही. आणि लोहा कंधारचा हजारोंचा जनसमुदाय आज रस्त्यावर उतरला आहे, त्याचा प्रत्यंतर आहे. बरं, ही या रॅलीला तुम्ही परवानगी घेतली नाही, आचारसंहिताचा भंग नाही आणि तुमच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे? आमचा जीव गेल्यानंतर आम्ही परवानगी घ्यायची का? आणि निवडणुकाच्या काळात जर सामान्य माणसाचं जीणं मुश्किल असेल तर आम्ही मोर्चा नाही काढायचा? माणसं मेल्यावर मोर्चा काढायचा का? निवडणूक आयोग कुणासाठी आहे? जनता पहिल्यांदा सार्वभौम आहे आणि जनतेवर हल्ले होणार असतील तर निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन, शासन हे आमच्यासाठी आहे, आम्ही निवडणूक आयोगासाठी नाही. त्यामुळे इथं हजारोंचा जनसमुदाय उसळलेला आहे. या जनसमुदायाची निवडणूक आयोगानं सुद्धा दखल घेतली पाहिजे. ओके.